कदाचित एक मोठी बातमी राजकीय गोटातून समोर आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाट्याला आगामी विधानसभा परिषद निवडणुकीमध्ये 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. या 2 जागांसाठी पक्षामध्ये राजेश विटेकर, सुरेखा ठाकरे आणि संजय दौंड इच्छुक असल्याची साम टीव्हीला सूत्रांनी माहिती दिली आहे. राजेश विटेकर यांना विधानसभेची जागा देण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलं होतं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून. रुपाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आगामी विधान परिषद निवडणुकीमध्ये 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, त्या अधिकची माहिती आहे. विधानसभेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान पार पडणार, याचं नोटिफिकेशन जे आहे ते निघालेलं आहे. आणि आता या 2 जागांसाठी अजित पवार गटामध्ये जवळपास 3 उमेदवार इच्छुक असल्याचं खरं तर पाहायला मिळत आहे. हे इच्छुक जे आहे त्यांच्यामध्ये जी महत्वाची नावं येतात त्याच्यामध्ये राजेश विटेकर असेल, सुरेखा ठाकरे असेल आणि संजय दौंड, अशा 3 जे जण आहेत ते खरं तर इच्छुक असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र आता याच्या 3 कोणाच्या 2 नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की जशा पद्धतीने पक्षामधल्या एकूणच घडामोडी चालू आहेत आणि जशा पद्धतीने जिल्हा पातळीवर जे काम चालू आहे त्या अनुषंगाने ह्या 3 जणांनी खरं आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांनी पक्षाच्या स्टेफिंगकडे त्या संदर्भातली चर्चा देखील केल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. त्याच्यामुळे आता या 3 त्यामुळे आता कोणाला नेमकं उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. तर विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे. दादांच्या एनसीपीला विधान परिषदेच्या 2 जागा मिळणार असल्याची माहिती